हाय, माझं नाव ऋषिकेश कुंभे आणि 25 नोव्हेंबरला आमच्या कॉलेजमध्ये खूप इंटरॅक्टिव असं एक सेशन झालं होतं मिस्टर चंद्रकांत पाटील सर यांचं, आणि ते लेक्चर होतं स्टोरी बोर्डिंग, फिल्म डायरेक्शन आणि ॲनिमेशन्सचे जे प्रिन्सिपल्स असतात त्याबद्दल. त्यामध्ये त्यांनी आम्हाला स्टोरी बोर्डिंगबद्दल बरंच काही समजावून सांगितलं. मेन म्हणजे त्यांनी प्रॅक्टिकल तिथं ॲक्टिव्हिटीज करायला लावल्या सेशनमध्ये, त्याच्यामुळं खूप काही अंडरस्टँड झालं आणि मेन इंडस्ट्रीमध्ये कसं काम होतं ॲनिमेशनच्या प्रिन्सिपल्सवर ते सुद्धा त्यांनी समजावून सांगितलं. त्यामुळे खूप असं इंटरॅक्टिव्ह आणि इंटरेस्टिंग सेशन झालं. सेशनचा टॉपिकच स्टोरी बोर्डिंग होता आणि ते खूप हेल्पफुल होतं. त्यांनी काही असे 3 बेसिक गोष्टी सांगितल्या स्टोरी बोर्डबद्दल की का ते आपल्याला हेल्पफुल होतात. त्याच्यानी की आपलं विजन परफेक्ट होतं, की टाईम वाचतो, प्लस अशा अजून काही गोष्टी होते की ज्याच्यानी आम्हाला सगळ्यांनाच त्याचा इम्पॉर्टन्स तर कळलाच, पण ते आम्ही आणखी अजून त्याचा यूज करूया. ॲनिमेशनचे जे 12 प्रिन्सिपल आहे त्यातलं काही गोष्टी सरांनी आम्हाला संदर्भासह स्पष्टीकरण दिले त्या गोष्टींचं, आणि त्यात काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत या सगळ्या सांगितल्या, आणि 2D आणि स्टोरी बोर्ड हे पुढे जाऊन कसं उपयोगी ठरेल आपल्या फील्डमध्ये या सगळ्याची माहिती त्यांनी दिली, आणि हे खूप उत्तम होतं. आम्हाला जे काही प्रॉब्लेम्स होते किंवा जे काही प्रश्न होते ते सरांनी सगळे डाऊट्स आमचे क्लिअर केले, प्लस स्टुडिओमध्ये कसं काम केलं जातं, काय काय डिपार्टमेंट्स असतात तेही सांगितलं, त्यामुळे आम्हाला त्याचं खूप हेल्पफुल झाले. प्लस त्यांनी प्रिन्सिपल्सबद्दलही सांगितलं, स्टोरी बोर्डिंगबद्दलही भरपूर माहिती दिली, कॅमेरा अँगल्स कसे सेट केले जातात, कसे सेट केले पाहिजेत हे लाईव्ह ॲक्शनमध्ये म्हणजे मुलांना समोर बोलवून ते एक्सप्लेन केलं. त्यामुळं ते आमच्यासाठी स्टोरी बोर्डिंग आणि 2D ॲनिमेशनसाठी दोन्हीसाठीही खूप इम्पॉर्टंट होतं, आणि ते आमच्या सेकंड इयरसाठी खूप हेल्पफुल सेशन होतं. त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला लाईव्ह स्टोरी बोर्डिंग कशा प्रकारे करायची याच्याबद्दल सांगितलं होतं आम्हाला. तर आमचे जे स्टुडंट्स होते त्यांना त्यांनी स्टेजवर बोलून लाईव्ह ॲक्शन करायला लावले, आणि त्यानुसार स्टोरी बोर्डिंग कशा प्रकारे आपण करू शकतो, त्याची अंडरस्टँडिंग कशा प्रकारे करायची याचा फार चांगली आयडिया आली आणि हेल्पफुल ठरला तो सेमिनार. त्या लेक्चरमध्ये त्यांनी कॅरेक्टर ट्रेसिंग कसं करावं हे आम्हाला एकदम ब्रीफली समजून सांगितलं. त्यांचा प्रोजेक्ट पॉपेनकॉर्न त्यांनी आम्हाला दाखवला, त्यांनी आमचा फील्डविषयी खूप इंटरेस्ट वाढलेला आहे, आणि असेच लेक्चर होत राहावं हीच आमची इच्छा. आणि सर्वात मोठं थँक्स कॉलेजचं की त्यांनी हे लेक्चर ऑर्गनाईज केले आणि आम्हाला हे अटेंड करायची संधी दिली.